सावरडे पाटणकर गावाच्या हद्दीत काळंबावाडीचा उजवा कालवा शुक्रवारी फुटला त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेलं वास्तविक कालवा फुटीची घटना वारंवार होते काळंबावाडीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांचं पूर्ण अस्तरीकरण झाल्याशिवाय कालवा फुटीची समस्या थांबणार नाही जलसंपदा विभागानं तातडीनं कालव्यांचं अस्तरीकरण करावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये काळंबावाडी धरण आणि कालव्याच्या निकृष्ट कामामुळे धरण गळतीबरोबरच कालवे फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत हे थांबवण्यासाठी शासन आणि लोकप्रतिनिधींनी कालव्यांची दर्जेदार कामं करून घेणं गरजेचं आहे साधारण पस्तीस वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील कालव्यांची कामं झाली आहेत त्यामुळं अनेक ठिकाणचे कालवे आता जीर्ण झाले आहेत त्यातून कालवे फुटीच्या घटना घडत असतात उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याची मागणी जास्त असते त्यामुळे विसर्गही मोठ्या प्रमाणात असतो परिणामी कालवे फुटीच्या घटना घडतात आणि लाखो लिटर पाणी वाया जातं मुळात गळती थांबवण्यासाठी काळंबावाडीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांचं अस्तरीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे सध्या उजवा कालवा एक ते चोवीस किलोमीटर मुधाळ तिट्ट्यापर्यंत आहे त्यापैकी आठ किलोमीटरपर्यंतचं अस्तरीकरण पूर्ण झालंय तर एक ते सोळा किलोमीटर कालव्याच्या अस्तरीकरणाचा प्रस्ताव असून निविदा पूर्ण झाल्या आहेत आता प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते हे महत्त्वाचं आहे मुधाळ तिठ्ठ्यापासून शेंडूरपर्यंत तर निढोरी ते म्हाकवे या एक्केचाळीस किलोमीटरपर्यंतच्या कालव्यांचं अस्तरीकरण पूर्ण झालंय मात्र एक ते सोळा किलोमीटरपर्यंतच्या मुख्य कालव्याचं अजूनही अस्तरीकरण झालं नसल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे अशातच कालव्यांना भगदाड पडणं कालवे फुटी यासारख्या घटना घडतात जल है तो कल है असं म्हटलं जातं पण ज्याच्या नावातच जलसंपदा आहे त्या विभागाला मात्र कधी जाग येणार आणि जलसंपदेचं रक्षण होणार हाच मोठा प्रश्न आहे बी काळंबावाडीहून श्रीकांत जाधव हो।